इथून घरी जाताना येताना माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय कधी आजपर्यंत मी तुमच्या नुसत्या टाळ्यांसाठी आणि घोषणांसाठी बोललो नाही, हे मी खरंच सांगतो. दरवेळेला आम्ही इथून ज्यावेळेला कधी जातो येतो वगैरे गाडीमध्ये आमची नेहमी चर्चा होती की माझा वाघ गेला. आज खरं तर असायला पाहिजे होते. आठवत असेल ना ती एकदा मागे तो आबू आजबी मराठी शपथ घ्यायला तयार नव्हता. मग आमच्या वांजळेनी मारली कानफडात त्याच्या. तरुण पोरं आता एवढी जमले ते बघा कॅमेरा वगैरे माझे माझे फोटो काय काढतात त्याला वाटतं पिक्चर माझा विलन स्पॉट लागतो. पण दिखने में विलन हूं लेकिन काम हिरो का करता हूं. राज साहेब ठाकरेंशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला.